जो कोणी 145 मॅजिक आकडा गाठू शकतो आणि राज्यपाल महोदयांना दाखवू शकतो ते सरकार करू शकतात। आत्ता सध्या जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे मला वैयक्तिक अजित पवार म्हणून हे मनाला पटत असतंय। आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, चव्हाण साहेबांचं नाव घेतो, दादांचं नाव घेतो, बाकीच्या मान्यवरांचं नाव घेतो। आम्ही त्यांच्याही काळात लहान होतो, राजकारणात नव्हतो, पण आम्ही जवळनं बघितलेलं आहे की साधारण काय चालतं आहे। लहानपणापासूनच घरामध्ये पवारसाहेब राजकारणात असल्यामुळं साधारण पेपरमध्ये वाचायला मिळायचं, कुणाच्या तोंडून ऐकायला मिळायचं। आपल्यामध्ये कधीच तशा प्रकारची भावना, सरकार येत असतात, सरकार जात असतात, ताम्रपट जन्माला घेऊन कुणीही आलेलं नाही। आणि मी महाराष्ट्रात नेहमी सांगतो की कुणी किती काही म्हटलं तरी राज्यामध्ये जो कोणी 145 मॅजिक आकडा गाठू शकतो आणि राज्यपाल महोदयांना दाखवू शकतो ते सरकार करू शकतात। ही आपल्या राज्यामध्ये पण आणि इतर राज्यातली पण पद्धत या ठिकाणी आहे। आता कालच एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला तुमच्या वाचनामध्ये आला असेल, अर्थात का दिला काय दिला तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आता हे सगळं होत असताना आज वातावरण काय आहे, आज समस्या काय आहेत, आज खऱ्या अर्थाने महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे महागाईचा। सर्वसामान्य गरीब माणूस आणि मध्यमवर्गीय सगळ्याच अक्षरशः त्याच्यामधनं होरपळून निघतो आहे। डिझेल, पेट्रोल, गॅस ह्याच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत।